संपूर्ण राज्यामध्ये डोळे येण्याच्या साथीने नागरिक हैराण झालेत। आता महाड तालुक्यात देखील डोळे येण्याच्या साथीचा फैलाव झालाय। शालेय विद्यार्थी नागरिकांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे। कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यभरामध्ये डोळे येण्याच्या साथीने नागरिक हैराण झालेत। डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे। राज्यभरात ही आकडेवारी 1 लाखाच्या वर जाऊन पोचली असून हा संसर्ग वाढतच आहे। रायगड जिल्ह्यात डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण वाढत असताना महाड तालुक्यात देखील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण ग्रामीण भागासह शहरांमध्ये खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमधून उपचार घेताना दिसून येत आहेत। शालेय विद्यार्थ्यांमध्ये सतत संपर्क येत असल्याने शाळांमधून हा प्रसार वेगाने वाढलाय। याबाबत डोळे तज्ज्ञ डॉक्टर सुजाता दाभाडकर यांनी नागरिकांनी काय उपाययोजना करावी याबाबत मार्गदर्शन केले आहे। आजपर्यंत दरवर्षी चाललेली आहे, म्हणजे जी असती मान्सून कंजंक्टिव्हायटिस ज्याला म्हणतो आपण मायक्रोस्पोरोडियल, तो दरवर्षीच येतो। पण ह्या वर्षी जी साथ आलेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि ती फक्त या मायक्रोस्पोरोडियल जंतूंमुळेच नाही आलेली, तर याच्यात खूप वेगवेगळे जंतू इन्वॉल्व्ह झालेले आहेत। म्हणजे आम्ही तर म्हणतो की प्रत्येक केस वेगळी वेगळी आहे आणि अशा वेळी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे। आणि याचे लक्षणं काय असतात आणि ती कधीपासून असतात, तर जेव्हा एखाद्याला इन्फेक्शन होतं तेव्हापासून 2 ते 24 दिवसापर्यंत तुम्हाला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो, ज्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो। आणि हा जो त्रास आहे हा तुमची एकंदर इम्युनिटी कशी आहे, कुठले जंतू झाले, ते किती प्रमाणात सिव्हिअर तुम्हाला झालेला रोग आहे, ह्यानुसार तुम्हाला ते 7 ते 21 दिवसपर्यंत हे डोळे येणं तुम्हाला राहू शकतो। तर ह्याच्यात आता त्रास काय होतो, तर त्रास कधी कधी अगदी सिम्पल असतो, म्हणजे कधी कधी अगदी थोडीशी लाली येते, कधी कधी काहीतरी टोचतंय असं वाटतं, थोडंसं पाणी येतं, कधी कधी अगदी आपल्याला माहितीये टिपिकल जी साथ असते ते पोहासारखं काहीतरी डिस्चार्ज यायला लागतो, कधी कधी डोळा एकदम लाल होतो। पण ह्या वेळेस काही काही एक तर खूप सिव्हिअर केसेस आम्ही बघितल्या आहेत ज्याच्यात अगदी डोळ्याच्या पापण्या यांना खूप भयंकर सूज झालेली आहे। कधी कधी डोळ्याच्या पापण्याच्या आत एक प्रकारचं मेम्ब्रेन, म्हणजे एक प्रकारची अशी एक मेम्ब्रेन येते आणि मग अशा वेळी त्यांना त्रासदायक खूप खूप त्रास व्हायला लागतो। या आजारामध्ये रुग्णाच्या डोळ्याचा रंग लालसर होणे, पापणीला सूज येणे, डोकं दुखणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात। वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण होत असल्याने त्याचे प्रमाण वाढतच असल्याचं मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केलं जात आहे। वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याबरोबरच वारंवार हात धुणे, डोळ्याला हात न लावणे आणि डोळे आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण करणे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय। महाड शासकीय रुग्णालयात आठवडाभरात 100 रुग्णांनी उपचार घेतलेत, तर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील डोळ्यांचे रुग्ण उपचार घेण्यास दाखल होऊ लागलेत। ज्यांना खूप जास्त पापणीचं सूज आलेली आहे किंवा ज्यांना खूप जास्त सहन होत नाहीये, असं एकदम कचकच होते किंवा असं जर काही असेल, तर त्याला आपण म्हणतो गार पाण्याच्या घड्या ठेवणं किंवा कोल्ड कंप्रेसेस। तर अशा वेळी अगदी तुम्ही माठातलं गार पाणी घ्या, फ्रीज मधलं गार पाणी घ्या, ते रुमाल पिळून घ्या, पण बंद डोळ्यावर ती पट्टी ठेवायची, एक 5 मिनिटं ठेवायची 2-3 वेळेला। खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही बर्फ पण वापरू शकता, पण डायरेक्ट डोळ्यावर बर्फ लावू नये, तो एखाद्या टर्किशच्या टॉवेलमध्ये, टर्किशच्या नॅपकिनमध्ये गुंडाळून, पण असं करण्यापेक्षा बर्फाचं पाणी जर तुम्ही वापरलं ते जास्त सेफ असेल। आणि ह्या प्रकारची तुम्ही खरोखरच सगळ्यांनी काळजी घ्या। तर ज्याला हा कंजंक्टिव्हायटिस झालेला आहे त्यांनी आयसोलेशन, म्हणजे त्यांनी पब्लिक स्पेसेसमध्ये जाता कामा नये, शाळा कॉलेजेसमध्ये जाता कामा नये, काही जर तुमची फंक्शन्स असतील तिथेच जाता कामा नये। थोडक्यात म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोविडपासून क्वारंटाईन, तर सॉर्ट ऑफ क्वारंटाईन तुम्ही एक आयसोलेशन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही हा आजार पसरवणार नाहीत सगळ्या लोकांमध्ये। महत्वाचं म्हणजे बदलत्या वातावरणामुळे डोळे येण्याची समस्या जाणवते। या संसर्गामुळे डोळे लाल होणे, डोळ्यातून चिकट स्त्राव बाहेर पडणे असा त्रास होतोय। यावेळी रुग्णाने स्वतःची काळजी घेऊन उपचार घेतले पाहिजेत। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।